मुंबईकरांना लोकलने प्रवासाची मुभा नसल्यानं त्यांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागतंय. शारीरिक, मानसिक आणि आर्थिक नुकसान नागरिकांना सहन करावं लागतंय. सर्वसामान्यांची अडचण ओळखत विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले होते. या पत्राची दखल घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रवीण दरेकर यांच्या दूरध्वनीवरून चर्चा करून लोकल सुरू करण्यास मी सकारात्मक असल्याचं सांगितलंय. सर्वसामान्यांसाठी लोकल सुरू करण्याची प्रवीण दरेकर यांनी मागणी केली होती. मागणी मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशारा देखील त्यांनी दिला होता. लोकल बंद असल्यामुळं सर्वसामान्यांचे हाल होत आहेत, अनेकांचे जॉब गेले आहेत, लोकांना उद्ध्वस्त करू नका असं प्रवीण दरेकर यांनी म्हटलं होतं. त्यावर मुख्यमंत्र्यांनी म्हटलं की कोरोना लसीचे दोन डोस झाल्यांचा विचार करता येऊ शकतो, काही अडचणी दूर झाल्यास लोकल सुरू करणे शक्य आहे, आंदोलन करू नका, आपण पर्याय काढू असं आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रवीण दरेकर यांना दिलंय. मुंबईत लोकलचा प्रवास कामावर जाण्यासाठी अनिवार्य आहे. लोकलशिवाय अन्य कोणताही प्रवास साधन आर्थिक तसंच वेळेच्या दृष्टीने परवडणारं नाही ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळेच कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना आणि अत्यावश्यक सेवेत नसलेल्यांना लोकल प्रवासाची अनुमती द्यावी अशी मागणी पुढे आली आहे.